नमस्कार डीआईजी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातली मोठी बातमी, सोयाबीन शेती नुकसानामुळे भारत राष्ट्र समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा आणि तहसील कार्यालयासमोर सोयाबीनचे ढीग पेटवून सरकारचा निषेध। आता समाचार विस्तार पूर्वक। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात भारत राष्ट्र समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढत तहसील कार्यालयासमोर सोयाबीनचे ढीग पेटवून सरकारचा निषेध करण्यात आला। भारत राष्ट्र समिती जिल्हा समन्वयक भूषण फुसे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन येलो मोझाक रोगामुळे 80-90% शेती उद्ध्वस्त झाली। महाराष्ट्र भर राज्य सरकार विदर्भातील शेतकऱ्यांविषयी उदासीन आहे। राजुरा तहसील कार्यालयासमोर सोयाबीनचे ढीग पेटवून सरकारचा निषेध करण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यात तात्काळ शेतीचे पंचनामे करून आर्थिक पॅकेज देण्यात यावे अशी मागणी यावेळी फुसे यांनी केली। या मोर्चामध्ये बीआरएस पक्षाचे कार्यकर्ते राजुरातले बरेच शेतकरी उपस्थित होते। अरे असेच लावा ना, माईकची गरज आहे, असंच लावणार आहे असं। चंद्रपूर जिल्हा मध्ये सोयाबीन फार मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते। चंद्रपूर जिल्ह्यात जवळजवळ 37,000 हेक्टर वर सोयाबीनची लागवड झालेली आहे आणि त्यापैकी जवळपास 80-90% लागवड ही येल्लो मोझाईक या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण बर्बाद झालेली आहे। असं असताना महाराष्ट्र शासन चंद्रपूरच्या आणि विदर्भाच्या शेतकऱ्यांबद्दल अतिशय उदासीन आहे आणि त्यामुळे यांच्या भोंगळ कारभारामुळे आतापर्यंत अनेक गावांमध्ये पंचनामे सुद्धा झालेले नाही आहे। येणारा काळ दसरा दिवाळी या सणांचा असून शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज तात्काळ मिळायला पाहिजे होती, पण महाराष्ट्र शासन केवळ राजकारणात व्यस्त असल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना अजून कुठलीच आर्थिक मदत जाहीर झाली नाही, याचा भारत राष्ट्र समितीतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो। आणि या निषेधाचंच एक उदाहरण म्हणून आज आम्ही सोयाबीनची होळी करत आहोत। येणाऱ्या काळात जर तातडीने महाराष्ट्र शासनाने मदत नाही दिली तर चंद्रपूर जिल्ह्यात व विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अनेक प्रमाणात वाढतील आणि आमची अशी मागणी आहे की जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तर महाराष्ट्र सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। या सरकारला, झोपलेल्या सरकारला जागा करण्याचं काम भारत राष्ट्र समिती राजुरा